मुंबई अग्निशमन दलानं जवानांनी त्यांच्या शर्थीचे प्रयत्न करत बेचाळीसाव्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बेचाळीस मजले चढून जात त्यावर तातडीनं नियंत्रण मिळवलं आपल्यासोबत या संपूर्ण घटनेसंदर्भात बोलण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय मांजरेकर सर आहेत सर कालची जी घटना घडली कशा प्रकारे आपल्या जवानांनी तातडीनं तिथे रिस्पॉन्स देत आगीवर नियंत्रण मिळवत कालची आग आरे रेसिडेन्सी दादरला जी जागी तिथे बिल्डिंग बांधलेली आहे शेचाळीस मेळाची बिल्डिंग आहे ती बेचाळीसा माजल्यावर बेचाळीसशे एकमध्ये ती आग लागली होती जवळजवळ एरिया त्याचा अडीच हजार ते तीन हजार कार्पेट एरिया आहे तो फ्लॅट मोठा होता रिन्युएशन आहे लाकडाचं रिन्युएशन वगैरे त्याच्यामुळे आग पटकन पसरली त्याच रूममध्ये बाहेर गेलेली नाही आणि प्रथम त्याची लिफ्ट चालू होती आमची लाईन पण लवकरात लवकर पोचली लाईन चालू झाली परंतु ते पाणी गेल्यामुळे लिफ्ट बंद झाल्या आणि तसंच ह्या प्रेशरमुळे जर पाईप पाण्याच्या पाईपमध्ये थोडा फॉल्ट निघाला त्यामध्ये लाईन परत थांबली दहा मिनटं चेक करायला लागली परंतु लिप बंद झाल्यामुळे सगळं मॅन्युअली करावं लागलं की पूर्ण चढून जाऊन त्याच्यात थोडा वेगाला परत आग दुसऱ्यामध्ये गेली परंतु त्याच्यावर कंट्रोल आम्ही केलं पसरू दिली नाही आणि मग बघितलं की फ्लॅट मोठा आम्ही खाली विचारलं जवळजवळ तीन साडेतीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे बाजूची खोली आहे आम्हाला पहिलं पण भीती वाटली की त्या हिटने बाजूच्या खोलीत आग जाईल म्हणून मग पूर्ण पाच हजार स्क्वेअर फीट त्या याच्यासाठी मी एल फोर दिलं आणि मॅन्युअली काम करण्यासाठी आम्हाला माणसांची गरज होती आणि त्या माणसाने आम्ही चार एल पी पी जवळजवळ शंभर किलो वजनाचे दहावा माळा विसावा माळा आणि तिसावा माळावर नेले आणि त्यांनी मॅन्युअली त्याला पाणी होच पाईप लावून आतमध्ये आम्ही प्रवेश केला ती लाईन आणि परत आमची ती हायप्रेशर लाईन त्यांनी हे करून नेहमीच आपण बघितलं काही दिवसांपूर्वी अंधेरी इथेसुद्धा ही घटना घडली होती आणि अविघ्न पार्कची सुद्धा घटना जी नुकतीच ताजी आहे जी खूप चर्चेत आली होती कालच्या घटनेनंतरसुद्धा कुठेतरी राजकारण केलं जातं आहे आणि उंच इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि त्याला परवानगी का दिली जाते असा एक मुद्दा विचारला जातो परवानगी देणं हे काही काय म्हणतात ऑफिशियली काय प्रशास प्रशासनाचं प्रशासकीय बाब आहे ती परंतु आम्ही फायर फायटिंग सिस्टीम दिलेली आहे प्रत्येक बिल्डिंगला इनबिल्ड फायर फायटिंग सिस्टीम दिली आहे आणि त्या सोसायटीने त्या जर सोसायटी झाली नसेल तर बिल्डरने ती कार्यान्वित ठेवणे हे महत्त्वाचं आहे आणि त्या आज जी काल आग लागलेली होती रात्री त्या बिल्डिंगमध्ये त्या रूममध्ये सुद्धा स्प्रिंकलर्स होते स्प्रिंकलर्स होते परंतु सिस्टीम बंद झाल्यामुळे ते कार्यान्वित झाले नाही मग सर अशावेळी दोष कुणाचा दोषी कुणाला पकडायचं कारण की सर्वसामान्य जनता आपण विश्वास ठेवून घेतो की सगळ्यांचं ऑडिट झालेलं आहे ह्यांना सगळ्या प्रकारचे परवाने मिळालेले आहेत इमारतीला राहण्यायोग्य जी आहे ती परवानगी मिळाली आहे परंतु मग अशा घटना घडतात आणि आयत्यावेळी ही सिस्टीम जी सोसाथी। सोसाथी आहे ती बंद पडते ह्याला संपूर्ण सोसायटी जर सोसायटी झाली नसेल तर बिल्डर हा जबाबदार आहे कारण बिल्डिंगला आम्ही ओ सी दिली त्यावेळा चालू असतं आणि त्यासाठी त्यांना मग जानेवारी व जुलैमध्ये बी फॉर्म द्यावा लागतो तो दिला तरी पुढचं जे आहे त्याचं त्याचं ट्रेनिंग घेणं आणि प्रत्येक फ्लॅटमधल्या मा माणसांनी आग विझवण्याचं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे आणि ती जी संस्था आहे फ्लायसन्सिक एजन्सी आहे तो फी फॉर्म देते त्यांचं ते काम आहे की कुठल्या तरी महिन्यातनं एकदा किंवा दोनदा त्यांना ते ट्रेनिंग द्यायचं आहे कसं द्यायचं काय द्यायचं कसं विजवायची लाईन कशी घ्यायची जी प्राथमिक आहे जी फायर ब्रिगेड येण्याच्या पहिलं ते ये तुम्ही करू शकता फायर इवॅक्युएशन लिफ्टची सुद्धा एक संकल्पना सध्या खूप चर्चेत आहे आणि दृष्टीने प्रशासनानं सुद्धा आता ती पावलं परंतु ती कुठेतरी अजून तितक्या प्र प्रकर्षानं किंवा वेगानं जी व्हायला पाहिजे प्रत्येक उंच इमारतीत विशेषतः ती होताना दिसत नाही फायर फायरमॅन इव्हॅक्युएशन लिफ्टची संकल्पना दोन हजार अठराला आलेली आहे आणि त्यापासून आम्ही दोन हजार अठरापासून ज्या ज्या एनओसिया सत्तर मीटरच्या वरती आहे त्यांना आम्ही त्या कंपल्सरी म्हणून हो। आम्ही देत आहोत आणि दोन हजार अठरापासून जे जा चालू झालेलं आहेत त्यांची मग काहींची सी सी उशिरा झाली काय झाली त्या बिल्डिंगी होण्या कमीत कमी तीन ते चार ते पाच वर्ष जाणार हे दोन हजार अठराला जरी म्हटली अठरा किंवा एकोणीसला तर दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत त्या ते 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 बिल्डिंगी पूर्ण होतील आणि त्याची ओ सी होईल म्हणजे ते अजून कार्यान्वित होणं हे अजून पुढे वेळ आहेत ज्या नवीन इमारती जुन्या इमारतीमध्ये ते नाही आहे काही इमारतीमध्ये ते स्वतः करता आहेत तरी पण त्यांच्या अजून ओसी अजूनपर्यंत झालेल्या नाहीत त्यामुळे अजून आपल्याला दिसत नाही आहे एक दोन ओसी झाल्या जा आहेत ज्या सत्तर मीटरच्या खाली आहेत त्यांची ओपन स्पेस डिफिशन्सी डिफिशियन्सी आहे त्यामध्ये काही इमारतीमध्ये इमारतीमधील त्यांच्या काही ओसी झालेल्या आहेत सर एक शेवटचा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन कराल की अशा आणीबाणीच्या वेळी काय खबरदारी त्यांनी प्रथम उपचार किंवा एक फर्स्ट तुमचा रिस्पॉन्स म्हणून काय काळजी घेतली पाहिजे प्रथम बिल्डिंगमध्ये जर इमारतीमध्ये फायर पॅटिंग सिस्टीम चालू असेल तर ती त्यांनी कार्यान्वित ठेवणे हे त्यांचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक आणि प्रत्येक रूममधल्या माणसांचं ते कर्तव्य आहे की इमर्जन्सी झालीच काय आग लागली तर ती कशी वापरायची आपल्या माळावरनं ती कशी वापरावी त्याचा स्विच कुठे आहे काय आहे ते माहिती पाहिजे तिथल्या सिक्युरिटीला माहिती पाहिजे समजा वरच्या माळावर असेल तर ते था 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 खाली येऊ हो शकत नाही सत्तर माळ्या जे याचे सत्तर मीटरची बिल्डिंग म्हणजे बावीस माळ्याची इमारती असेल एकवीसा माळा आग लागली तर फोन करून खाली त्यांनी पंप चालू करणं किंवा डाऊन प्रे डाऊन कमरचं हे त्या ह्यानी पाण्याची लाईन घेणं प्राथमिक जे आहे फायर ब्रिगेड यायच्या आधीचं ते त्यांनी करणं आवश्यक आहे शिक्षण घेणं ती व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं आहे तर नक्कीच अग्निशमन दल मुंबईकरांच्या सेवेत सदैव तत्पर आणि सज्ज आहेच परंतु प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक मुंबईकरांची सुद्धा ही जबाबदारी आहे की अशा वेळी अग्निशमन दल पोहोचायच्या आधी काय तातडीनं त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून असे प्रसंग टाळता येतील किंवा जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान हे तितक्यावरच ठेवून ते आग किंवा ती घटना आणखी मोठी होणार नाही याची जबाबदारी घेणं ही सुद्धा प्रत्येक नागरिकाची आणि मुंबईकरांची जबाबदारी आहे कॅमेरामॅन कृष्णा खापरे साम्य राणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट